या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचं प्रमाण सोलापूर शहरामध्ये दिवसेंदिवस वाढू लागलंय। असाच प्रकार नव्यानं शुक्रवारी घडलाय। मावशी घरी नसल्याचं पाहून गोडी गुलाबीनं फूस लावून 17 वर्षाच्या मुलीला पळवून नेलंय। तिचा शोधाशोध करूनही ती सापडली नाही म्हणून मावशीनं थेट पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली। यातील पीडिताही आपल्या मावशीकडे एका शहरी भागामध्ये राहते। मावशी शिलाईचं काम करून आपली उपजीविका भागवते। कामाच्या निमित्तानं ती गेली होती। अज्ञात तरुणानं नेमकी संधी साधून पीडितेशी ओळख वाढवून तिच्याशी सलगी केली। 14 ऑगस्ट रोजी ती दुपारी 3:30 गायब झाली। मावशीला घरी आल्यानंतर मुलगी दिसली नाही म्हणून तिचा शोध घेतला। यापूर्वीही ती गेली असल्यानं ती परत येईल म्हणून 2-3 दिवसांनी नातलगांकडे मैत्रिणींकडे चौकशी केली मात्र ती सापडली नाही। यावर सारेच घाबरले। शेवटी पोलिसांकडे धाव घेतली व विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। रेडीमेड्स लेकर आए हैं मॉन्सून सेल। इतनी सारी वैरायटी और फ्रेश स्टॉक और उस पे ऑफर यानी सोने पे सुहागा। शर्ट टी शर्ट ट्रैक पैंट और इथेनिक वेयर पे पूरा का पूरा 30% ऑफ। जींस पैंट और फॉर्मल पैंट पे 20% ऑफ। बेस्ट डिजाइन क्वालिटी फैब्रिक्स रीजनेबल रेट्स ममता रेडीमेड्स। सेल स्टार्ट हो रहा है 1 अगस्त से, तो जल्दी कीजिए। रेडीमेड का बादशाह ममता रेडीमेड। ताजा बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।